खेड तालुक्यातील दोनशे ब्याण्णव हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे त्यापैकी या बारा गावांमध्ये म्हणजेच खालुंबे निगोज माई सर्वाधिक दर चिमळी येथे हेक्टरी सहा कोटी अकरा लाख खालुंबे चार कोटी चौतीस लाख सरोली चार कोटी नव्वद लाख नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे रिंगरोडबद्दलची एक महत्त्वाची अपडेट तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या रिंगरोड प्रकल्पातील गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे जिल्हा प्रशासनाकडून समांतर पातळीवर गावनिहाय सुनावणी प्रक्रियेद्वारे भूसंपादन सुरू करण्यात आले आहे त्यामुळे नव्या वर्षात प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे पत महामंडळ जानेवारी अखेर त्यासाठी निविदा काढणार आहे राज्य सरकारने पुरवणी अर्थसंकल्पात दीड हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून जमिनींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे रिंगरोडसाठी सध्या जमीन भूसंपादन करण्याचे काम प्रगतीपथावर आहे मागील काही वर्षात त्या भागात झालेले जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व रेडी रेकनरच्या पाचपट अधिक मोबदला देण्यात येणार आहे तालुकानिहाय जमिनींचे दर निश्चित झाले असून खेड तालुक्यातील बारा गावांसाठी दर निश्चित झाले त्यानुसार यात सर्वाधिक चिमळी गावात हेक्टर तब्बली सहा कोटी अकरा लाख रुपयांचे दर निश्चित झाले आहेत परंतु शासनाने निश्चित केलेल्या वेळात जर जमिनी दिल्या तरच ही अधिकची पंचवीस टक्के रक्कम मोबदला म्हणून देण्यात येणार आहे खेड तालुक्यात बारा गावात सहाशे चौदा गटांमध्ये तब्बल दोनशे ब्याण्णव हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे या बारा गावांची नावे पुढील प्रमाणे आहेत खालुंजे निघोज माई कुरुळी चिंबळी केळगाव चरोली खुर्द धानोरा मरकळ सोळू गोलेगाव पुणे जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या रिंगरोडसाठी सुमारे बावीस हजार कोटी रुपयांची निविदा निघणार असून गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ लिमिटेडकडून रस्ते महामंडळाला दहा हजार दोनशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे गरज भासल्यास हुडको वाढीव तरतुदीनुसार अधिक रकमेची मागणी करेल त्यामुळे भूसंपादनाच्या मोबदल्याला प्रश्न मार्गी लागला आहे त्यामुळे प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असल्याचे तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका